भ्रष्ट पुढारी विमानाने प्रवास करत असतात. पहिला म्हणतो, मी जर खाली 1,00,000 रुपये टाकले तर जनता किती खुश होईल. आणि दुसरा म्हणतो, आणि जर मी 1 कोटी खाली टाकले तर जनता किती खुश होईल. त्या दोघांचे बोलणे ऐकून पायलट त्या दोघांना म्हणतो, जर मी तुम्हा दोघांना खाली टाकलं तर जनता किती खुश होईल सांगा बरं. नमस्कार, मी सर्वानंद भोसले आपल्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा आपला कार्यक्रम हास्य विनोदांनी भरलेला असेल. तुम्हा सर्वांना विनंती, आमचा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नाही. चला तर मग उशीर न करता सुरू करूयात. आई म्हणाली, अरे चिंटू उठ पटकन, किती वेळ झोपतोस, सकाळचे 9 वाजलेत. चिंटू म्हणाला, हो आई मी खूप दमलोय. आई विचारते, दमायला काय झालं. चिंटू म्हणतो, आई मी पळायलोय असं मला स्वप्न पडलं त्यामुळे मी दमलोय. एक पॅराशूट विक्रेता पॅराशूट विकत असतो. तो समोरच्या व्यक्तीला म्हणतो, तुम्ही विमानातून उडी मारा, फक्त हे बटन दाबा, तुम्ही जमिनीवर सुरक्षित उतरू शकाल. तो व्यक्ती म्हणतो, मी विमानातून उडी मारलीच आणि हे तुमचं पॅराशूट उघडलंच नाही तर काय करायचं. पॅराशूट विक्रेता म्हणतो, आओ सर सोपाय, जर तुम्ही विमानातून उडी मारली आणि हे पॅराशूट उघडलं नाही तर तुम्ही जितके पैसे दिलेत त्याच्या दुप्पट पैसे आमच्याकडून घेऊन जा. चिंटूची आई चिंटूला म्हणाली, अरे चिंटू पटकन आंघोळ कर नाही तर शाळा बुडेल. चिंटू म्हणाला, अग आई मला हे कळत नाही की बादलीवर पाण्यात शाळा कशी बुडेल. हाच चिंटू कसा बसा आवरून शाळेत जातो. शिक्षक म्हणतात, काय रे चिंट्या, शाळा सुरू होऊन 4 महिने झाले, मी दररोज बघतो, दररोज तू उशिराच येतो. चिंट्या म्हणाला, सॉरी सर, त्याच काय आहे, मी घरून लवकरच निघतो पण शाळेजवळ आल्यावर एक बोर्ड दिसतो, तेथून मी हळूहळू येतो. शिक्षक म्हणाले, कोणता बोर्ड तो. चिंट्या म्हणाला, पुढे शाळा आहे, सावकाश जा. हाच चिंटू डॉक्टरांकडे जातो व म्हणतो, डॉक्टर काका डॉक्टर काका, तुमच्याकडे दुखण्याचं औषध आहे का. हो आहे, पण बाळा कुठं दुखतोय. चिंटू म्हणाला, आता तर नाही दुखत पण अर्ध्या तासानं दुखेल जेव्हा माझे पप्पा माझे मार्क लिस्ट बघतील. चिंट्या त्याच्या पप्पांना म्हणाला, पप्पा पप्पा सर सांगत होते की माझे इतके गुण कोणालाच मिळाले नाहीत, शिवाय त्यांनी माझ्या क्रिकेटचं देखील कौतुक केलंय. पप्पा म्हणाले, अच्छा तुला किती मार्क मिळाले रे आणि काय बक्षीस दिलं त्यांनी तुला. चिंटू म्हणाला, त्यांनी माझ्या मार्क लिस्ट वर चेंडू काढून दिला चेंडू. शिक्षक म्हणाले, काय रे चिंट्या, तुझा निकाल पाहून मी खूप निराश झालोय, तू तर म्हणाला होतास की तुला चांगले मार्क मिळाल्यावर तुझे पप्पा तुला नवीन सायकल आणून देणार आहे. चिंट्या म्हणाला, हो सर हे खरं आहे. शिक्षक म्हणाले, मग इतके दिवस काय करत होतास. चिंट्या म्हणाला, काय नाही सर, सायकल शिकायचा सराव करत होतो.
म्हणाले, चिंट्या तुमच्या वर्गात सर्वात कष्टाळू मुलगा कोणता? चिंट्या म्हणाला, पप्पा मी. वडील म्हणाले, काय तू? हो, जेव्हा मी ना दररोज वर्गासमोर अंगठे धरून वाकलेला असतो तेव्हा सर्व मुलं आरामात बसलेले असतात. चिंट्याचा घोडा हरवलेला असतो तरी पण तो खुश असतो. त्याचाच एक मित्र त्याला विचारतो, काय रे चिंट्या, तुझा घोडा हरवला तरी पण तू खुश आहे? चिंटू म्हणाला, अरे मी त्या घोड्यावर बसलो नव्हतो म्हणून बरं झालं, नाहीतर मी पण हरवलो असतो. चिंटूला पोस्ट ऑफिस मध्ये जायचं असतं. तो जाताना आपल्या मित्राला विचारतो, अरे मित्र थांब, पोस्ट ऑफिस कुठे आहे रे? मित्र म्हणतो, पोलीस स्टेशन समोर आहे. चिंट्या म्हणतो, पोलीस स्टेशन कुठे आहे? मित्र म्हणतो, पोस्ट ऑफिस समोर. चिंटूला ही दोन्ही ठिकाणे माहित नसल्यामुळे तो विचारतो, ही दोन्ही कुठे आहेत? मित्र म्हणतो, हे दोन्ही एकमेकांसमोर आहेत. चिंटूचे पप्पा चिंटूचा अभ्यास घेत असतात आणि विषय असतो गणित. चिंटूचे पप्पा चिंटूला म्हणतात, चिंटू 4 मधून 4 गेले, किती राहिले? चिंटू म्हणाला, मला समजलं नाही पप्पा. मग पप्पा म्हणतात, समज, तुझ्याकडे तुला आम्ही 4 पोळ्या दिले, तू 4ही खाऊन टाकले तर किती राहतील? चिंटू म्हणाला, भाजी राहील. एकदा चिंटू सायकल हातात घेऊन पळत सुटलेला असतो. हे पाहून त्याचा मित्र त्याला म्हणतो, अरे चिंटू बस त्या सायकलवर पळतोस कशाला? अरे येड्या, मला या सायकलवर बसायला वेळ असला असता तर मी असा पळत कशाला सुटलो असतो? शिक्षक म्हणाले, चिंटू तू मला सांग की तुझा किती प्राणी मात्रांशी संबंध आहे? चिंटू म्हणाला, जवळजवळ सर्वच. तुम्ही मला गाढव म्हणता, आई मला बैलोबा म्हणते, मी इकडून तिकडे उड्या मारत असल्यामुळे माझे पप्पा मला माकड म्हणतात, आणि आजोबा नेहमी म्हणतात की माझा नातू वाघ आहे. अमित म्हणाला, अरे चिंटू तुला किती वेळ झालं शोधतोय? चिंटू म्हणाला, का रे? अमित म्हणाला, अरे तुझ्यासाठी लाडू आणले होते. मग दे की? अमित म्हणाला, अरे तुझी वाट पाहून मीच खाऊन टाकले. चिंटू पुस्तकांची निवड कशी करतो बघा. चिंटू ग्रंथालयात जाऊन टेबलवर पुस्तक आदळतो व म्हणतो, आजपर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी हे सर्वात वाईट पुस्तक आहे. ग्रंथपाल म्हणाले, अच्छा तर तू आमची टेलिफोन डिरेक्टरी घेऊन गेला होतास? डॉक्टर म्हणाले, चिंटू तुला कधी न्यूमोनियाचा त्रास झाला होता का? चिंटू म्हणाला, हो डॉक्टर काका एकदा झाला होता. डॉक्टर म्हणतात, केव्हा झाला होता? चिंटू म्हणाला, जेव्हा शिक्षकांनी न्यूमोनियाचं स्पेलिंग विचारलं होतं तेव्हा. अगर तुम्हें को ये वीडियो अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक